हा मुख्यमंत्री ऑनफील्ड काम करणार आहे, घरी बसणार नाही, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या माता रमाबाई आंबेडकर नगरच्या माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांच्या वॉर्डमध्ये अनेक सोयीसुविधा देण्याचा प्रश्न आहे. आज मुंबई स्वच्छ, सुंदर व हरित होते. सरकार व सरकारच्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. आज इतर पक्षातील 53 नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेत. लोकांना विकास हवाय, आम्ही ते देण्याचं काम करतोय. हा मुख्यमंत्री ऑनफील्ड काम करणार आहे, घरी बसणार नाही. ते बघून आम्ही ऍक्च्युली भाऊक झालो आणि साहेबाकडेच काम करायचं ठरवलं. साहेबासोबत आयुष्यभर काम करायचं ठरवलं. इथून पुढे जे काय आमचं काम असेल शिंदे साहेबांसोबतच आम्ही काम करणार. माता रमाबाई आंबेडकर नगरातले अनेक प्रश्न आहेत, ते साहेब मार्गी लावतील. संपूर्ण प्रश्न साहेब मार्गी लावतील हे आम्हाला आशा नसून आम्हाला साहेबांकडून अपेक्षा आणि साहेब अपेक्षा पूर्ण करणारे या महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलेत, एवढंच बोलतो. धन्यवाद. बोलणं झालं ना, शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेशाचा जो तगादा आहे तो सुरूच राहिलेला आहे. मुंबई महापालिकेमध्ये माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये वॉर्ड नंबर 51 125 या वॉर्डमधील नगरसेविका रुपाली सुरेश आवळे आणि सुरेश आवळे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्यांचा प्रवेश करताना त्यांनी मला सांगितलं की आमच्या वॉर्डमध्ये हॉस्पिटलचा प्रश्न आहे, पोलीस क्वार्टरचा प्रश्न आहे, त्याचबरोबर अनेक सोयीसुविधा ज्या आहेत त्या देण्याचा प्रश्न आहे. परंतु गेले अनेक वर्ष प्रयत्न करून देखील त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. आणि आज राज्य सरकारचं काम ते पाहत आहेत. मुंबई स्वच्छ होते, सुंदर होते, हरित होते आहे आणि म्हणून आज मुंबईमध्ये देखील आपण अगदी गल्लीबोळापर्यंत डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण लोकहित चळवळ निर्माण केली आहे. मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी, मुंबई जागतिक पातळीवर नंबर 1 करण्यासाठी आपले जे प्रयत्न सुरू आहेत, राज्यामध्ये जे प्रगतीची कामं सुरू आहेत, जी विकासाची कामं सुरू आहेत, ती त्यांना भावलेली आहेत, ती त्यांना आवडलेली आहेत. आणि म्हणून सरकारवर विश्वास ठेवून या ठिकाणी कामावर विश्वास ठेवून त्यांनाही माहीत आहे मुंबईमध्ये आपल्या वॉर्डमध्ये जर काम करायचं असेल, आपल्या वॉर्डमधल्या मतदारांना न्याय द्यायचा असेल, त्यांना हॉस्पिटल द्यायचं असेल, त्यांना आरोग्य सुविधा द्यायच्या असतील, त्यांच्या वॉर्डमधल्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवायचा असेल, तिथले रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा असेल, तर नक्की या ठिकाणी शिवसेना पाहिजे. शिवसेनेशिवाय पर्याय नाही. आणि मी म्हणून त्यांचं स्वागत करतो मनापासून. आणि त्यांनी ज्या ज्या भावना व्यक्त केल्या, जी कामं माझ्यासमोर मांडलेली आहेत, ही सर्व कामं आपल्या सरकारच्या आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जातील हे देखील मी या ठिकाणी. जवळपास 50 पेक्षा जास्त 53 आज 53 नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत इतर पक्षातले. त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की शिवसेना आणि मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आमची कामं होतील हा विश्वास ठेवून त्या 53 लोक आलेत. आणखी बरेच लोक संपर्कामध्ये आहे. शेवटी लोकांना काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे. शेवटी मतदार जो आहे हा त्याला मूलभूत सोयीसुविधा आवश्यक आहे. आणि म्हणून ते देण्याचं काम शिवसेना करेल, मुख्यमंत्री करतील असा विश्वास त्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळे हा मुख्यमंत्री ऑनफील्ड काम करणारा आहे, रस्त्यावर उतरून काम करणारा आहे, घरी बसणारा नाही. त्यामुळे ते आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. संपर्कात असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं आहे आपल्या मंत्र्यांकडून. त्यांचा पक्षप्रवेश केव्हापर्यंत होणार हे आता बघा. आतापर्यंत 53 नगरसेवकांचा प्रवेश झालेला आहे. आणखी ज्यांना ज्यांना विकासावर विश्वास आहे, ज्या मतदारांना न्याय द्यायचा आहे, ज्या नगरसेवकांना, ते सोबत येतील. आणि जे सोबत येतील त्यांना नक्कीच त्याचा अनुभव मिळेल आणि त्यांची कामं होतील. धन्यवाद.